या वर्ष जवळजवळ 28 तासपेक्षा थोडा जास्त चालली मिळवणूक, आणि काल 11:45 सुरू झाली होती आणि आता जवळजवळ 3 वाजता ते संपलेलं आहे. ह्यावेळी आपण जे बंदोबस्त प्लॅनिंग केला होता, मागील 2 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होती. एक वैशिष्ट आहे ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा जो मिळवणूक होता त्यांनी 4 वाजता काढायचे त्यांनी अनाऊन्समेंट केले होते आणि ते त्यांनी पालन केले. 4 वाजता बरोबर त्यांनी काढले मिळवणूक आणि जवळजवळ 9:15 त्यांची विसर्जनसुद्धा झाली. पुढच्या वर्षसुद्धा मी असा एक्सपेक्ट करतो की अजून काही जो मोठे गणपती मंडळ आहे तेसुद्धा ते मोटिवेट होणार आणि वेळेवर ते चालू करून आणि संपवणार मिळवणूक. त्याचा फायदा आम पुणेकरला भेटणार आहे, कारण पुढच्या दिवस जर संध्याकाळपर्यंत जो नेहमी होतात संध्याकाळपर्यंत चालत असतात ते आम पुणेकर लोकांनासुद्धा त्रास होत असेल, ते ह्यावेळी एक वैशिष्ट होता. काही ते मंडलबद्दल आपण काही जास्त सांगणं ते बरोबर होणार नाही, कारण ते त्यांच्या इंटरनल हे असतात. पण काही मंडल ने चांगल्या प्रमाणे सहयोग दिला, काही लोक पुढच्या वर्ष सहयोग देणार. काही मंडळांना रस्त्यालाच लागता आलं नाही, बऱ्याच वेळ एका ठिकाणी थांबून होते असं त्यांचा आरोप होता की आम्हाला रस्त्याला. हां, ते ॲक्च्युली इनिशियल त्यांनी जो सांगितले होते की दर चौकवर 3-3, 10-10 मिनिट 3 चौक त्यांनी ठरवलेले होते, 10-10 मिनिट ते ढोल तासा वाजवणार. पण काही लोक 10 मिनटापेक्षा जास्त त्यांनी हे केले. आणि हे काय असतात की भाविक लोकांच्या त्यामध्ये भावना असतात, ते लोक ज्यावेळी एन्जॉय करत असतात आणि जे लोक गणपती बाप्पाच्या नावाने त्यांचा जो ढोल तासाचा वादन आहे किंवा डान्स आहे ते लोकांनासुद्धा आपण डिस्टर्ब करू शकत नाही, तर लोकांचे इमोशन्स त्यामध्ये असतात, ते त्यांना आपण रिस्पेक्ट करतो. जे शेवटचे दिवस 2905 होते, 2905 29/5 शेवटचे दिवस, पण ओव्हरऑल 3600 मंडल होते पूर्ण 10 दिवसांमध्ये, पण कालच्या 2905 मंडळ. सर, रस्ते कधी सुरू होतील? काल आपण या सगळ्या पार्श्वभूमी होती गेले, कालपासून रस्ते बंद ठेवलेले आहेत. नाही, आता लगेच सुरू होणार, लगेच. आता दुर्घटना झाल्याची काय तुमच्या? नाही, दुर्घटना मारामारी सर, हा ते एक ऑफेन्स दाखल होत आहे, ते कोणाला अगर मायनर आहे ते, पण आपण ऑफेन्स दाखल करतो सरकारने. दोन गटमध्ये कधी कधी होत. आपण ते संदीप बिल आमचे DCP भरपूर त्यांनी प्रयत्न केलेले होते, प्रवीण पाटील होते, संदीप कर्णिक होते, आपण भरपूर मीटिंग्स आपण घेतले आणि जवळजवळ 5-6 मीटिंग मी पार्टिसिपेट केलं, त्याच्यापेक्षा जास्त आमचे DCP ॲडिशनल CPने पार्टिसिपेट केले होते. सुरुवाती आम्हाला वाटत नव्हता की 4 वाजता, आणि पत्रकार बंधूसुद्धा नेहमी आम्हाला क्वेश्चन करायचे ते पालन होणार का, पण आपण फार प्लेझेंटली सरप्राईज झालो आणि फार हे आम्हाला समाधान आहे की त्यांनी एकदम वेळेवर त्यांनी काढले मिळवणूक आणि 9:15 ते विसर्जन केले. पुढच्या वर्ष अजून मंडल ते फॉलो करणार आहेत असा मला एकदम नक्की विश्वास आहे. आता त्यांचं काय होतं की त्यांना वेळ भेटला नव्हता आणि त्यांनी सांगितलं की मी ॲक्च्युली एन्जॉय केलेलं नाही आहे आणि ते 6:30 सुरू करणार. भावना त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात, कोणाच्या भावना दुखवण्याच्या आमचे हे ध्येय नसतात. इमोशनल फेस्टिवल नियम मोडले त्यांचे गुन्हे दाखल होणार की नाही ते आपण डिस्कस करके डिसिजन घेणार. थँक्यू.